हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना त्याच्याला भावा बहिणींना आज तब्येत काय बनवलंय झालं तुमच्या दाईचं जेवण पण झालं भावा बहिणींना आता त्यांचा डबा भरायचा आहे तरी आपली एक रुक्की चपाती असते ती केलेली आहे मस्तपैकी मस्त पैकी अशी चमचमीत आणि चटचटीत बनवलेली गवारीची शेंग कोणाकोणाला आवडते गवारीची शेंग मला आवडते बरं का पण त्यातली त्यात ही नेवाळी गवार आहे म्हणजे एकदम तसली नसते का गा। साधे गवार नाही साधे गवार असते ना साधे गवारीला काय असतं कुसा असते त्या कुसा आणि ही जी गवार आहे ना ही नेवाळी गवार आहे पण खायला चव ती देशी गवार सगळ्यात बेस्ट तसं देशी कुठलं पण चांगलंच असतं बरं का खायला वस्तू असे बनवलेले तर ह्यात काय मी जास्त तेलाचा वापर नाही बरं का केला पण काय झालं ही आटली ना पूर्ण त्यामुळे ती तशी वाटत वाटते दुसरं काय भजेची आमटी आता पावटेच कालून होते खाल्लं तुमच्या दाजींनी एकूण जेवण करून उठलं तर ही आहे भजेची आमटी भजीची आमटी तर एकच नंबर होती बरं का कोण कोण करतं आमच्या बहिणी करतात का भजेची आमटी आम्ही तर करत असतो तर हे आमच्या सासूबाईंना केलेलं आहे बरं का भजेची आमटी त्यांना आवडते भज्याची आमटी मला पण आवडते मला खाय खायचं म्हणलं का नाही मी पण करून म्हणजे असं करत असते भजीची आमटी ही काय ना एकदम साधी आणि सोप्या पद्धतीनं करायची असते बेसन आणि यात खोबऱ्याचा कुट आणि लसूण टाकलेलं आहे आधी भजी करून घ्यायची आणि भजी केल्यानंतर ना मग रश्यात सोडायची तर अशी होते ती भजी एकदम एकदम मस्त असं कालवण झालेलं आहे तर आजचा बेत आपला असा आहे तुमच्या दाईचं चाललंय काम आज आवरायचं त्यांचा डबा भरते आता जाता। किती जातात टाकायच्या डब्यात छान भरला तर तुमच्या दाजींचा डबा पण मला एवढी शेंग बस होती त्यांना डब्याला दिलं भरून मला जास्त भाजी लागत भाजीची पण आमटी आहे म्हणल्यानंतर साडेतीन चपाती बस नाबरी असेल की असते दहा रुपयाला असेल बघा पितांबरी असायची आणायची पितळाची पाव भांडी असतात ना ती निघतच नाही ती पितांबरी न मग असलं की एकदम मस्त भारी निघते <coughs> ती चला भावा बहिणी बांधला तुमच्या दाईचा डबा कसं ह्याला कामाला जायचं म्हणलं लवकरच स्वयंपाक करावा लागतो मला मग काय रेसिपी टाकायला जमतच नाही असा विषय होतो कारण की सकाळची गडबड असते ना ठेवला <coughs> भरून डबा आता बाहेरचं वातावरण असं आहे असायला कासाची लागण झाली आता तिथं लय अडचण अडचण आहे भावा बहिणींना ब चला तुमचं काय बेत आहे सांगा आपला तर बेत आहे गवऱ्याची शेंग भजेची आमटी चपाती भात पावटा होता ते खाल्लं तुमच्या दाजीनं या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय